साथीचे रोग आणि प्रदूषण सदृश परिस्थिती लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. आज सकाळी म्हात्रे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन आपला विभाग साफ केला. त्यांच्या या अभिनव उपक्रमास विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या सकारात्मक उद्देशामुळे आता महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही साफसफाईच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. असाच उपक्रम पालिका परिक्षेत्रातील सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रत्येक विभागात राबवला पाहिजे असे आवाहनही म्हात्रे यांनी केले. आज सकाळी पश्चिमेकडील गणेश नगर शिवसेना जनसंपर्क कार्यालयापासून नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. त्यावेळी माजी नगरसेवक तथा विभाग प्रमुख सोपान पाटील, उपविभाग प्रमुख अनिल वाशाळकर यांच्यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सामील झाले होते. पश्चिमेकडील गणेशनगर विभागातील ज्येष्ठ नागरिक व महिला हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. संसर्गजन्य रोगापासून जर नागरिकांना दूर ठेवायचे असेल तर स्वच्छ शहर राखणे गरजेचे आहे. अशाच प्रकारची स्वच्छता मोहीम सर्वच विभागात झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले आहे ते सर्वांसाठीच असे त्यांचे म्हणणे आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. क्रमांक 64 वतीने आणि त्रिमूर्ती सोसायटीतील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक यांच्या सर्वांच्या वतीने आमच्या महिला च्या वतीने आम्ही माझ्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली असून, कारण की आता बघितलं मुंबईमध्ये डेंग्यूची साथ जास्तीत जास्त झाल्यामुळे माझ्या प्रभागापासूनच मी असं मनात धरला का नागरिकांच्या चांगल्या सोयीसाठी आपण चांगला कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करू. आणि तो त्या प्रयत्नामध्ये मला सर्व नागरिकांनी चांगला स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे आणि सर्व त्रिमूर्ती सोसायटीतील सर्व माझे ज्येष्ठ नागरिक खरोखरच सर्व 7 आम्ही माझ्या प्रभागामध्ये झाडू मारायचं काम चालू ठेवलेलं असून आणि खरोखर आनंद होतो का रोजच असं वाटतं का आपण स्वच्छ ठेवणं वाट माझा प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि नागरिकांना त्याची चांगली सोय होईल याच्यासाठी खरं नेहमीच मी प्रयत्न करीन असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. ते मी जे स्वच्छता मोहीम सुरुवात केली असून तसे प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येकाच्या प्रभागामध्ये आणि प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक नागरिकांनी ज्याच्या मोठ्या मोठ्या सोसायट्या असतील जिथे जिथे कुंड्या असतील त्यांनी तिथे स्वतः उतरून तिथे जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपलं बचाव कसा होईल आपल्या मुलाबाळांना डेंग्यूपासून कसं वाचवता येईल असं सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी सर्वांना आवाहन करतो. सकाळी 8 सुरुवात केली तर शिवाजी पथ क्रमांक 1, शिवाजी पथ क्रमांक 2 त्रिमूर्ती सोसायटी पांडुरंग सदन आणि राजवैभव, त्याचप्रमाणे रागाई मंदिरापासून तर ओम भोलेनाथ कृपा इथे ह्या स्वच्छता अभियानाचं समाप्ती होणार आहे. मी सर्व नागरिकांना एक विनंती करील की जसे आपल्या सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरती उतरून झाडू मारतायत त्याचप्रमाणे प्रत्येक सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरीचे पदाधिकारी असतील त्यांनी आपली सोसायटी कशी आपल्या स्वच्छता ठेवता येईल आणि लहान मुलं किंवा वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक असतात यांना रोगराई होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तर रोगराई आपल्या ह्या विभागात होणार नाही.